नमस्कार, माझं नाव ओंकार घाग आणि मी 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 खूप साधा आणि सरळ माणूस आहे. इनफॅक्ट मी एवढा साधा आणि सरळ आहे की मी बोरीवली चर्चगेट वेस्टर्न एक्सप्रेस हायवे सोडून कधी गेलोच नाही. माझी आत्या कांदिवली चारकोपला राहते, मी तिला स्टेशनवर बोलून भेटतो आणि परत घरी जातो. इनफॅक्ट आता मी इथे आता इथे खारघरला येताना मी रिक्षावाल्याला आगे से राईट असं बोलताना पण मला कशडी घाट लेवलची उलटी आली हो, म्हणजे वळण्याची सवयच नाही कधी. तर मग असं मी एवढा साधा आणि सरळ माणूस आहे पण यामुळे खूप नुकसान होतं, त्यामुळे खूप भोगावं लागतं मला. म्हणजे आता हल्लीचीच गोष्ट आहे. लेट मी स्टार्ट विथ द क्वेश्चन, तुमच्यातला किती लोकांचा टपोरी पोरांशी सामना झाला? नाही सर, टपोरी म्हणजे दरवेळी असं वरचा बटन उघडा असणं याला टपोरी नाही बोलत. नाही म्हणजे लास्ट टाइम मला केस पोळी आलेली तर मी तेव्हा टपोरी होतो असं नाही. टपोरी ते स्वभावावरून असतात आणि ते सुटाबुटात पण येऊ शकतात. तर टपोरी म्हणजे जनरल टपोरीस, ठीक आहे. तर टपोरी मला टपोरी पोरांनी मला घेरलेला आणि त्याचं रिझन एक होतं की माझे जे मित्र आहेत म्हणजे स्कूल फ्रेंड्स कॉलेज फ्रेंड्स जे आहेत त्यांनी माझ्या फोनवरून त्याला म्हणजे मिस्टर एक्सला प्रँक कॉल केलेला. आणि अजून एक कारण होतं की त्याला म्हणजे मिस्टर एक्सला असं वाटलं की त्याच्या बंदीबरोबर लेट अस कॉल हर बंदी असं तर बंदीबरोबर माझं काहीतरी गॅटमॅट आहे असं. तर म्हणजे बाय डिफॉल्ट पंगा होताच, तर हे कधीतरी व्हायचंच होतं. आणि मग त्यांनी प्रँक कॉल केला आणि त्यांना कारण मिळालं मारायला. ते आले एक दिवशी मला कॉलेजच्या पार्किंगमध्ये घेरलं. अच्छा पहिलाच सांगतो, माझ्या कॉलेजचं पार्किंग म्हणजे दोन झाडांमध्ये चार बाईक उभे असतात बस, अजून काही नाही. तर ते कॉलेजच्या पार्किंगमध्ये मला घेरलं. 20 लोक आली हो, असे मासाने भरलेली अशी 20 लोक 6 फुटाची, मला बघा तुम्ही 20 लोक आली. आणि मला माझे एक स्कूल टीचर होते हिंदीचे, ते नेहमी म्हणायचे की हर किसी के अंदर एक बच्चा होता. मला खूप आठवण आली त्यांची तेव्हा. त्यांना असं कॉल करून सांगावं असं वाटलं की तुमचे हे जे बाकीचे स्टुडंट्स आहेत ना, तुमचे मित्र हे तुमचे स्टुडंट्स इनके अंदर के बच्चे ने हक दिया है और मेरे अंदर का बच्चा भी मुतने वाला है, रुको आप. त्यांना असं सांगावंसं वाटलं. आणि मग ते सगळे ते 20 लोक असे येत होते माझ्यासमोर. तर मी मला काही सुचत नव्हतं, माझं तत पप असं होत होतं. मी असा हात हलवतोय का पाय हलवतोय, ते जवळून विचारतात ये क्या कर रहा है. मी म्हणालो तुम्ही स्ट्रेसमध्ये असला की काय करता, तो बोलतो हलवतो. म्हटलं तेच करतोय मी. तर तुम्ही तो हॅव यू सीन हाऊ टपोर इज अप्रोच, मुठीचे प्रश्न विचारतात. नाही तुम्ही मारायला आलाय तर मारा ना, मी रेडी आहे. फोर प्ले कसला करता, किती वेळ चढणार फोर प्ले, म्हणजे झड बघायला आला तुम्ही. तो तू माझ्या कॉलेजचा पार्किंगचा रोड जिथे म्हणजे जनरल नॉलेजची देवी कधी थुकली पण नसेल तिथे या लोकांना KBC खेळायचं आहे. आणि KBC पण कसं म्हणजे आले समोर असे आले आणि विचारतात मेरे भाई को तूने प्रँक कॉल क्यू किया. आय एम थिंकिंग भिंचूत प्रँक कॉल का करतात, फोन माझं इंट्रोस्पेक्शन सुरू झालं. भिंचूत प्रँक कॉल का करतात, प्रँक कॉल माहीत नाही तुम्हाला भावा, तू कानाने आंधळा आहे का, त्याच्या नावातच प्रँक आहे भावा. तर त्याला असं सांगावं असं वाटलं पण मी सांगितलं नाही. ऑफकोर्स ते 20 लोक होते ना. तर मग त्याने नेक्स्ट प्रश्न विचारला. हा नेक्स्ट प्रश्न म्हणजे नेक्स्ट लेवल. त्याने विचारलं मेरे भाई की जो कल आइटम होने वाली थी उसका तू परसों से दोस्त क्यों. काय काय कुठलं काय बूस्ट पिऊन आला तू. ते पण ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, हा क्वेश्चन तुम्ही अजिबात ऐकला नसेल, एवढा दुर्मिळ प्रश्न आहे हा, एवढा रेअर प्रश्न आहे हा, म्हणजे यू विल बी ब्लोन, म्हणजे तुमची एवढी फाटणार आणि एवढ्या भयानक प्रश्न पण आहे हा. ही आस्क्ड यू वोंट बिलीव, ही आस्क्ड तेरे को पता है मैं कौन है. मी म्हटलं भावा लाईफलाईन तरी दे. म्हणजे एवढा अवघड प्रश्न. म्हटलं वा वा तुमचं लेवल तर म्हणजे छान आहे एकदम. तर असं हे सगळं होत होतं. आणि अजून एक गोष्ट जी माझ्या मित्रांना पण सांगितली आणि तुम्हाला पण सांगू इच्छितो ती म्हणजे जेव्हा सगळे ते कॉलेजला येणारे जाणारे ते रस्त्यावरून येणारे जाणारे सगळे प्रोफेसर वगैरे सगळे मला उभ्या मार खाताना बघत होते. नुसते बघत होते ते उभ्या, बाकी काही करतच नव्हते. जेव्हा हे सगळे लोक मला उभ्या मार खाताना बघत होते तेव्हा वॉचमॅन हा एकमेव असा गरीब माणूस होता जो बसल्या बघत होता. म्हणजे वॉचमॅन लोकांचं काम असतं गेटवर पहारा देणं, भुफडीचा हल्ला नाही तिथून, म्हणजे ना इथे ना तिथे. म्हटलं काय आहे वा एवढे मनावर नको घेऊ नोकरी तुझी.
अल्ला हे सगळं मी माझ्या मित्रांना सांगत होतो की बाबा माझ्याबरोबर असा असा हादसा झाला वगैरे, असं असं डिझास्टर भाऊसाठी ज्यांना आलाच नाही तुम्ही, म्हणजे म्हणजे माहिती आहे तसे मित्र माझे चांगले आहेत, तसे म्हणजे जेव्हा पार्टीला आलेले एवढे एवढे चांगले आहेत ते मित्र माझे. तर मी त्यांना अजून एक प्रश्न विचारला की बाबा जेव्हा ते असे 20 लोक घेरतात तेव्हा काही सुचत का नाही, म्हणजे सगळं असं बंद का होतं, असं बंद बंद का वाटायला लागतं आपल्याला, हे असं का होतं? तर त्यांना काही कळलं नाही. मी गुगलला विचारलं की बाबा गुगल असं सांग मला की हे असं का होतं तेव्हा काही सुचत नाही. तर गुगल आन्सर्ड की असं ॲड्रेनलिन स्पर्टमुळे होतं किंवा ॲड्रेनलिन बूस्ट पण बोलतात त्याला, त्यामुळे जास्त मार खाल्ला तर दुखत नाही किंवा सुचतही नाही काही त्यावेळेला. ॲड्रेनलिन बूस्ट करते ना तुम्हाला, म्हणजे म्हणजे सोप्या भाषेत गांड फाटणं, ठीक आहे? तर यु नो आय एम किती सरळ, मी किती सरळ आहे, त्यामुळे सोप्या भाषेत गांड फाटणं. दॅट्स ऑल गाईज, माझ्या मी ओमकार घाल, थँक्यू.